नमस्कार आज आपण शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी बनवणार आहोत एक खास वाटण तयार करून मी ही भाजी बनवलेली आहे माझ्या पद्धतीने एकदा अशी भाजी नक्की करून बघा खूप अप्रतिम तयार होते वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे मी या ठिकाणी पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत शेंगा व्यवस्थित कापून घेतल्या आहेत त्यानंतर शेंगांच्या वरची अर्धवट साल देखील काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने अर्धवट साल काढायची आहेत लक्षात ठेवा पूर्ण साल अजिबात काढून घ्यायचं नाही शेवग्याच्या शेंगा घेताना नेहमी जास्त जाड देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही मध्यम जाळीचे घ्यायचे आहे तशा शेंगांना फार चव असते हे पहा व्यवस्थित कापून घेतलेले आहेत परफेक्ट आता आपण या शेवग्याच्या शेंगांना अर्धवट शिजवून घेऊयात त्यासाठी एका पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं आहे मला या ठिकाणी शेवग्याच्या शेंगांची पातळ भाजी बनवायची आहे त्यामुळे मी जास्त पाणी घालत आहे जर तुम्हाला सुकी भाजी बनवायची असेल तर पाण्याचं प्रमाण कमी ठेवा आता या पाण्यामध्ये पाव चमचा हळदी पावडर आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे हळदीच्या आणि ह्या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला या शेवग्याच्या शेंगा अर्धवट शिजवून घ्यायच्या आहेत आता कापून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा पाण्यामध्ये घालून घेऊयात पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पातेलं गॅसवर ठेवायचं आहे आणि मंदाचे वरती सात ते आठ मिनटं या शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित शिजवून घेऊयात लक्षात ठेवा गॅस कुठेही मोठा किंवा मध्यम करायचा नाही आणि शेंगा अजिबात पूर्ण शिजवायचे नाही पन्नास टक्के शिजवून घ्यायचे आहेत या ठिकाणी सहा ते सात मिनटं झालेली आहेत मंदाचेवरती शेंगा मी अर्धवट शिजवून घेतलेले आहेत पाण्याला पहा खळखळून उकळी आलेली आहे शेंगा मस्त मऊ शिजल्या गेल्या आहेत शेंगा शंभर टक्के अजिबात शिजवायचे नाही पन्नास टक्के शिजवायचे आहेत लक्षात ठेवा आता लगेचच गॅस बंद करायचा आहे भाजीच्या वाटणासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत एक पिकलेलं देखील कापून घेतलेलं आहे पाच ते सहा आल्याचे तुकडे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या आणि पाववाटी सुक्या खोबऱ्याचे एकदम बारीक पातळ देखील करून घेतलेले आहेत आता एका कढईमध्ये मोठे दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं तापलं की लगेचच वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ केलेले काप तेलात घालायचे आहे आणि मंद ते मध्यमाचेवरती मस्त लालसर रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे आहेत खोबरं अगदी लालसर होईपर्यंत खमंग भाजून घेतलेला आहे आता हे भाजून घेतले खोबरं एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता उरलेल्या याच तेलामध्ये कापून घेतलेला सर्व कांदा घालायचा आहे कांदा देखील तेलामध्ये लालसर रंगावरती खमंग भाजून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कांदा लालसर रंगावरती अगदी खरपूस भाजून घेतलेला आहे असा कांदा लालसर झाला की लगेचच बारीक कापून घेतलेलं टोमॅटो घालायचा आहे अद्रक आणि लसूण देखील घालायचं आहे मंद ते मध्यमाचेवरती अद्रक लसूण टोमॅटो कांद्यासोबत एक ते दोन मिनटं परतून घेऊयात जेणेकरून टोमॅटो थोडाफार नरम होईल दोन मिनटं झालेली आहेत घातलेला टोमॅटो देखील नरम झालेला आहे सर्व मस्त खमंग भाजून तयार आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि जे आपण सुरुवातीला भाजून घेतलेलं सुकं खोबरं होतं ते देखील कढईमध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे घेतलेलं सर्व वाटणाचे साहित्य खमंग भाजून तयार आहेत थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात वाटण्यासाठी भाजून घेतलेलं सर्व साहित्य पूर्णपणे थंड झालेलं आहे आता हे सर्व जिनस एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात हे सर्व साहित्य वाटताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही गरज लागली तरच करा मी या ठिकाणी पाण्याचा वापर करणार नाही आहे मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून सर्व मिश्रण एकदम बारीक वाटून घेऊयात जरासुद्धा पाण्याचा वापर न करता मी छान असं हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे मस्त वाटलं गेलेलं आहे हे पहा परफेक्ट आता हे वाटून घेतलेले सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता एका जाडबुडाच्या कढईमध्ये मोठे चार चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं चा की एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुलून द्यायचं आहे त्यानंतर लगेचच तयार करून घेतलेलं सर्व वाटण या तेलामध्ये घालायचं आहे वाटण देखील तेलामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात हे घातलेलं वाटण जे आहे ते आपल्याला तेलामध्ये अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे पहा वाटण देखील तेलामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे असं वाटण चांगलं मिक्स केलं की लगेचच वीस ते पंचवीस कढीपत्त्यांची पानं घालायची आहे पानं देखील वाटणासोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हा सर्व मसाला एक मिनटं तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे परतून घेताना सतत असं ढवळतच राहायचं आहे जेणेकरून मसाला कढईला खाली लागणार नाही अशा प्रकारे घातलेलं सर्व वाटण तेलामध्ये एक मिनटं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता ह्या वाटणामध्ये काही मसाले ॲड करूयात एक चमचा धना पावडर पाव चमचा हळदी पावडर दीड चमचा घरगुती लाल मसाला माझा ह्याच मसाल्यामध्ये गरम मसालासुद्धा मिक्स असल्यामुळे मी सेपरेट गरम मसाला, मसाला वापरणार नाही तुम्ही या ठिकाणी आणखी अर्धा चमचा गरम मसालासुद्धा घालू शकता आता लगेचच एक चमचा चिकन मसाला घालायचा आहे मी एव्हरेस्टचा चिकन मसाला वापरत आहे ह्या मसाल्यामुळे अगदी छान भाजी होते आता हे घातलेले सर्व मसाले वाटणासोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात अशा प्रकारे सर्व मसाले देखील वाटणासोबत मिक्स करून घेतलेले आहेत आता पुन्हा मंदाचे वती घालून घेतलेले मसाले देखील वाटणासोबत पंधरा ते वीस सेकंद व्यवस्थित परतून घेऊयात पंधरा ते वीस सेकंद झालेली आहेत घातलेले मसाले देखील वाटण्यासोबत व्यवस्थित परतून घेतलेले आहेत मसाला पहा मस्त तयार झालेला आहे रंग देखील खूप सुरेख आलेला आहे आता ह्या मसाल्यामध्ये पन्नास टक्के म्हणजे अर्धवट शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा पाण्यासकटच कढईमध्ये घालायचे आहेत पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही याच पाण्यामुळे भाजी खूप सुरेख होते लक्षात ठेवा अशा प्रकारे पाण्यासकट शेवग्याच्या शेंगा कढईमध्ये घालून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला अजून रसा हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी आणखी अर्धा ग्लास पाणी वाढवू शकता पण मी या ठिकाणी एवढाच रसा ठेवणार आहे एवढी भाजी मला पुरेशी आहे लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे शेवक्याची शेंगा शिजवतानासुद्धा थोडंफार मीठ घातलं होतं हे लक्षात असू द्या बेताने मीठ घाला मीठ देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी भाजीची म्हणजे रशाची थिकनेस पाहू शकता एवढ्या थिकनेसचा हा रसा आहे या शेंगा अजून शिजल्यानंतर हा रस्सा अजून घट्ट होतो त्यामुळे जास्त देखील पातळ किंवा जास्त देखील घट्ट ठेवायचं नाही अगदी याच थिकनेसचा रस्सा ठेवा परफेक्ट आता वरून थोडीफार कोथंबीर घालायची आहे आणि मंदाचे वरती ह्या शेवग्याच्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत भाजीला मस्त उकळी काढून घ्यायची आहे मंदाचे वरती शेवग्याच्या शेंगांची भाजी छान अशी शिजवून घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे रंग पहा रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही आता या ठिकाणी रसाची तिकडेच पाहू शकता रसा आधीपेक्षा थोडाफार घट्ट झालेला आहे परफेक्ट तरी पहा अगदी मस्त आलेली आहे अशी भाजीला उकळी आल्यानंतर आणखी पुढे दोन ते तीन मिनटं मंदाचेवरती या शेवग्याच्या शेंगांची भाजी शिजवून घेऊयात भाजीला उकळी आल्यानंतर पुढे दोन ते तीन मिनटं भाजी व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तरी अगदी मस्त आलेली आहे आणि रसा देखील आणखी घट्ट झालेला आहे एवढ्याच तिकण्याचा रसा ठेवायचा आहे आणि शेवग्याच्या शेंगा देखील मस्त शिजल्या गेल्या आहेत आता लगेचच गॅस बंद करायचा आहे या ठिकाणी शेवग्याच्या शेंगांची भाजी खाण्यासाठी तयार आहे मस्तच भाजीला तरी पहा अगदी छान आलेली आहे आता तुम्हाला एका बाउलमध्ये ही भाजी काढून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल अगदी परफेक्ट अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी खायला तयार आहे तुम्ही ही भाजी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता तुम्ही या पद्धतीने एकदा ही शेवग्याच्या शेंगांची भाजी नक्की करून बघा तुम्हाला फार आवडेल कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून बघा तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा